आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे 3 जून 2022 महत्त्वाचं परिपत्रक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, अधीक्षक वेतन पथक प्राथमिक माध्यमिक सर्व, संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबोळीसर क्लासेस या यूट्यूब चॅनलला खालचा लाल बटन आणि सबस्क्राईब करा. टचक्रा घंटेला प्रेस करा. सगळ्यात अगोदर नवनवीन शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. सबस्क्राईब एकदाच करावे लागते. पटकन आपल्याला नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. विषय राज्यातील शासकीय सरकारी तसेच 100% अनुदानित खासगी शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिकृतीच्या देयकासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा 29 एप्रिल 2016 संदर्भानुसार संदर्भातील शासन निर्णयानुसार महाराष्ट्राच्या सेवा वैद्यकीय देखभाल नियम 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीच्या अधीन राहून राज्यातील शासकीय सरकारी तसेच 100% अनुदानित खासगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सैनिकी शाळा कनिष्ठ महाविद्यालय व अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिकृतीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. सक्षम अधिकारी मंजुरीच्या अधिकार शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर मुंबई 2 लाख अक्षरी रुपयेपर्यंतचे प्रकरण प्राथमिक माध्यमिक आणि जिल्हा परिषद पश्चिम दक्षिण उत्तर मुंबईच्या 2 लाखपर्यंत मंजूर, तसेच विभागीय उपसंचालक 2 लाख अक्षरी ते 3 लाख पर्यंत प्रकरण त्या ठिकाणी मंजुरीचे अधिकार विभागीय उपसंचालकाला राहतील. 2 ते 3 लाख रुपयापर्यंत मंत्रालयाने प्रशासकीय विभाग प्रमुख 3 लाख रुपये वरील प्रकरणे 3 लाखाच्यावर मंत्रालयामध्ये विभाग प्रमुखामध्ये वैद्यकीय बिल ह्या ठिकाणी मंजूर करण्याचे या ठिकाणी महत्त्वाचे दिलेले आहे की शिक्षण अधिकारी 2 लाखापर्यंत, उपशिक्षण अधिकारी 2 लाखाच्यावर, 3 लाखापर्यंत, मंत्रालयाने 3 लाखाच्यावर वैद्यकीय प्रकरणे या ठिकाणी मंजूर करतील अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. उक्त शासन निर्णयानुसारून आपल्या कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. याबाबत माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव संदर्भात तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याची सूचित केले असून प्राप्त होणारी प्रकरणे परिपूर्ण असल्यास नियमानुसार तात्काळ मंजूर करण्याचे व प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यास त्याप्रमाणे तात्काळ त्रुटीपूर्तीसाठी प्रस्ताव परत करून प्रलंबित न ठेवण्याचे निर्देशित केले आहे. तसेच प्रकरणी 31/5/2022 आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव संदर्भातील आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देश अनुसरून प्रपत्र अभावक अनुक्रमे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि उपसंचालक व अधीक्षक वेतन पथक प्राथमिक माध्यमिक स्तरावरील तयार करण्यात आले असून सोबत जोडण्यात आले आहेत. माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांच्या निर्देश विचारात घेऊन आपणाशी संबंधित असलेल्या सोबतच्या प्रपत्रातील 31/5/2022 वस्तुस्थिती दर्शक माहिती 10/6/2022 पूर्वी CDU COMMK@gmail.com ह्या ईमेल ID वर न चुकता सादर करण्याची दक्षता घ्यावी. कमला किशोर राठी सहाय्यक संचालक प्रमुख कृतीगट शिक्षण आयुक्तालय पुणे. तसेच आपण अबक फॉर्म्स नंतर बघत आहो. पण या ठिकाणी राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा 31/5/2022 प्रपत्र स्थिती या ठिकाणी माहिती द्यायची. अनुक्रमांक शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे 2 लाख रुपयापर्यंत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची एकूण संख्या, शिक्षक शिक्षकेतर रकाना क्रमांक 2 नुसार प्राप्त प्रस्तावापैकी मंजूर आदेश निर्गमित करण्यात आलेल्या प्रस्तावाची संख्या, शिक्षक शिक्षकेतर रकाना क्रमांक 2 नुसार प्राप्त प्रस्तावापैकी मंजुरी आदेश प्रलंबित असल्याची प्रस्तावाची संख्या, शिक्षक शिक्षकेतर रकाना क्रमांक 4 बाबत कारणमीमांसा, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे प्राप्त झालेल्या 2 लाखावरील रकमेच्या प्रस्तावाची एकूण संख्या, शिक्षक शिक्षकेतर रकाना क्रमांक 6 नुसार प्राप्त झालेले प्रकरण मंजुरीसाठी विशी उस यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाची संख्या, शिक्षक शिक्षकेतराची माहिती, रकाना क्रमांक 7 मधील प्रकरणे अद्यापि यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात न आलेल्या प्रस्तावाची संख्या, शिक्षक शिक्षकेतर रकाना क्रमांक 8 बाबत कारणमीमांसा या ठिकाणी 9 अशा प्रकारे 31/5/2022 प्रपत्र आहे. 9 रकाने इथे पूर्ण माहिती या ठिकाणी द्यावायची आहे.
राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक क्षेत्रक्रमाचे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रस्ताव संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा 31/5/2022 प्रपत्र ब या ठिकाणी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून झालेल्या 2 लाखावरील रकमेच्या प्रस्तावाची एकूण संख्या शिक्षक शिक्षकेतर प्राप्त प्रस्तावाचे मंजुरीचे आदेश निर्गमित करण्यात आलेल्या प्रस्तावाची संख्या शिक्षक शिक्षकेतर रकना क्रमांक 1 नुसार प्राप्त प्रस्तावापैकी अद्याप मंजूर आदेश प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची संख्या शिक्षक शिक्षकेतर रकना क्रमांक 3 बाबत कारणमीमांसा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून शासनास मंजुरी प्रस्ताव पाठवण्याबाबत प्राप्त झालेल्या 3 लाख शिक्षक शिक्षकेतर आणि रकाना क्रमांक 5 नुसार झालेल्या प्रस्तावापैकी शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाची संख्या शिक्षक शिक्षकेतर आणि या ठिकाणी रकाना 5 नुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावापैकी अद्याप शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्याबाबत प्रलंबित असलेल्या शिक्षक शिक्षकेतर रकाना क्रमांक 7 बाबत कारणमीमांसा 8 अशा प्रकारे या ठिकाणी वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आलेल्या कारवाईचा आढावा या ठिकाणी 7 रकान्यामध्ये माहिती विभागीय उपसंचालकाकडे इथे 2 लाखाच्या वर जर आपल्याला वैद्यकीय मिळवायचे असेल 2-3 उपसंचालकाला अर्ज करावायचा आहे. आपण पहिले बघितलेलं आहे 1 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत मिळवायसाठी आपण शिक्षणाधिकारी 2 लाख ते 3 लाख उपसंचालक अर्ज करावायचा आहे. राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद जे शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्याच्या सध्या सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयकाबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा 31/5/2022 स्थिती प्रपत्र क्रमांक शाळाकडून वैद्यकीय खर्च प्रती संदर्भात प्राप्त झालेल्या 1 देयकाची संख्या शिक्षक शिक्षकेतर रकना क्रमांक 1 नुसार प्राप्त देयकापैकी कोषागारातून पारित करण्यात आलेल्या देयकाची संख्या शिक्षक शिक्षकेतर रकना क्रमांक 1 नुसार प्राप्त झालेल्या अद्याप कोषागारात सादर करण्यात आलेल्या देयकाची संख्या शिक्षक शिक्षकेतर आणि रकना क्रमांक 3 बाबत कारणमीमांसा अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रपत्र पण ह्या ठिकाणी महत्त्वाचं परिपत्रक ह्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की सहाय्यक संचालक शाखा लेखा कृतीगट आयुक्तालय पुणे यांच्या सॉक्सीने निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण शिक्षणाधिकारी या ठिकाणी वैद्यकीय जर या ठिकाणी वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आपण अर्ज करावायचा आहे. वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा देयकाचा आढावा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे 2 लाखापर्यंत मिळणार आहे. उपसंचालक ऑफिस त्या ठिकाणी 2 ते 3 लाख रुपयापर्यंत वैद्यकीय खर्च आपल्याला त्या ठिकाणी प्रतिपूर्ती उपसंचालकमध्ये 2 ते 3 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे. मंत्रालयामध्ये 3 लाखाच्या वर वैद्यकीय प्रतिपूर्ती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की ज्या राज्यातील जे शासकीय सरकारी तसेच 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या देयकासंदर्भात कारवाईचा आढावा अर्ज फॉर्मसुद्धा आपण या ठिकाणी 3 जून 2022 महत्त्वाचं परिपत्रक बघितलेलं आहे.